रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, काही माणसांचा स्वभाव, तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी तो बदलू शकत नसतो। त्यामुळे दोस्तानो, अशा माणसांना तुमच्या प्रामाणिकपणाची पावती ही द्यायची काहीच गरज नसते, कारण त्यांना तुमच्यावर कधीच विश्वास बसणारा नसतो। दोस्तानो, कुठवर सर्वांच्या मनासारखं वागायचं, त्यांच्यासारखं वागायचं, त्यांच्या मनासारखं वागायचं। दोस्तानो, स्वतःच्या मनाचा आपण विचार करायचा आणि तो आपण विचार कधीतरी केला सुद्धा पाहिजे। तुमचा प्रामाणिकपणा हा फक्त परमेश्वराला माहीत असला पाहिजे, बस झालं। कारण तुम्हाला आयुष्यात जे काही मिळणार आहे ते त्याच्याकडूनच मिळणार आहे। आणि राहिला प्रश्न कुणाच्या टोमणे मारण्याचा, तर तो माणसाच्या सवयीचा भाग असतो। दोस्तानो, आयुष्याचा प्रवास करत असताना त्रास देणारी लोक, टोमणं मारणारी लोक ही नेहमी भेटतच असतात, पण त्यांना बाजूला सारून आपला प्रवास आपण चालू ठेवायचा असतो, तरच आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगती होत असते, आपलं आयुष्य आनंदानं जात असतं। नक्की एकदा विचार करा। चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला दोस्तानो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। माणसानं कोणत्याही गोष्टीचा घमंड करू नये, कारण गर्वाचं घर हे नेहमी खालीच असतं। कोणत्याही कष्टाची लाज नको, दुसऱ्यांच्या प्रगतीची खास नको। जो तो आपापल्या परिश्रमानं पुढे जात असतो, उगाच आपल्या मनात कोणासाठी जळणारी आग नको। आयुष्याची दोरी दुसऱ्याच्या हातात देऊ नका, स्वतःचा निर्णय स्वतः घेत चला। बँकेतील खाते, अंगावरील दागिने सांगत नाहीत माणसानं किती कमावलं। स्मशानातील गर्दी सांगत असते माणसानं काय कमावलं। ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं नशीब नेहमी चांगलं असतं। नेहमी हसत राहा। दुनिया कन्फ्यूज झाली पाहिजे की याला कोणत्या गोष्टीचं सुख आहे। दिवस कधी बदलतील सांगता येत नाही, म्हणून कधी कोणाला कमी लेखू नका। आनंदी राहण्याचे दोन मार्ग आहेत, परिस्थिती बदला किंवा त्याबद्दलची मानसिकता बदला। तोंड तर कोणीही चालवतं, पण डोकं चालवायला डोकंच लागतं। दुसऱ्याच्या हसत्या खेळत्या आयुष्याची वाट लावून त्यांना त्रास, धोका, लबाडी करून थोड्या वेळासाठी तुम्ही आनंदी होऊ शकता, पण नीतीचा फेरा जेव्हा तुमच्यावर येईल तेव्हा मात्र तुमचा विनाश हा नक्की असतो। तुमच्या मर्यादापेक्षा ताकदीवर लक्ष केंद्रित करा, तरच तुम्ही ध्येय गाठू शकाल। आपला हात तिथेच पुढे करा जेथे आपल्या हाताला योग्य हात मिळेल। ज्या घरामध्ये एकतरी भक्तिवान आणि नामस्मरण करणारी व्यक्ती असते, त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जात असतात। जेवढ्या वाईट दिवसांचा सामना करा त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील। स्त्रीचं सौंदर्य
म्हणजे फक्त तिचं शरीर नसून तिची भावना, तिचं प्रेम, वात्सल्य, भडकणं, रडणं, व्यक्त होणं, म्हणवणं, या सगळ्या तिच्या सौंदर्याच्या पाकळ्या आहेत. प्रेम म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो, विश्वासानं वाहणारा आपुलकीचा झरा असतो. प्रेम असा खेळ आहे, दोघांनी खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्यानं डाव सांभाळायचा असतो. आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलानं जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद संपेल. म्हणून स्वतःच्या मनानं जगा. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका. जी वाट तुम्हाला तुमच्या देहापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेनं प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूनं घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणून निर्णय स्वतःच्या विचारानं आणि दूरदृष्टीनं घ्या. वाद झाले तरी चालतील, पण संवाद बंद करू नका, कारण अशानं तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. आकर्षण हे सौंदर्याचं आणि पैशाचं नसावं, तर चांगल्या विचारांचं आणि माणसामध्ये असलेल्या चांगल्या संस्काराचं असावं. काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं, ना पैसा ना कसली मदत, फक्त जीवनातील कठीण काळामध्ये तुमचे साथ हवे असते. तुमचं प्रेमाचं दोन शब्द आणि आपुलकी एखाद्याला खूप मोठं समाधान मिळवून देतं. आणि या जगामध्ये आपलं कोणीतरी आहे ही आपुलकीची भावना निर्माण होते. म्हणून वेळोवेळी एकमेकांना साथ द्या, तरच तुमचं जीवन जगणं सुंदर होईल. आजारी पडाल इतकं खाऊ नका, कर्ज होईल इतका खर्च करू नका, भांडण होऊ नये इतकं आगाऊ बोलू नका, आणि पुढील पिढी आळशी होईल इतकं कमावू नका. खरं लपवून कितीही खोटं सांगितलं तरी एक दिवस खरं समोर आल्याशिवाय राहत नसतं. मी मोठा की तो मोठा यातच आयुष्य संपून जातं. सर्वांपेक्षा मोठा तो वरती बसलाय हे ज्याला कळलं त्याला जीवन कळलं. स्पर्धा करून खेचाखेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती असते.